घडवणे मनोरंजनाचा मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला संधी आहे का? आहे निश्चित. मग मला सांगा रोजगाराच्या संधीच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे आकर्षित होत असताना आपण कॅमेरामन, त्याच्यानंतर एखादी वृत्त देणं, व्यवस्थापक, तंत्र निर्देशक अशा पद्धतीच्या या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. पण त्याहीपेक्षा आपल्याला दूरदर्शन आपल्याला जर बघितलं तर मनोरंजनाचं एक प्रभावी साधन आहे. कसलं साधन आहे? प्रभावी साधन. मग काय तुमच्यावर प्रभाव पडतो रे? कोणत्या माध्यमातून प्रभाव पडतो? दूरदर्शन कसलं साधन आहे? कसलं साधन आहे? कसलं साधन आहे? त्याला आपण काय म्हणलं? माध्यम. कसलं? एखादी घटना घडल्यानंतर तुमच्यापर्यंत ती पोहोचत असताना घटना प्रत्यक्षात बघितल्यामुळे काय होतं? आपल्यावर त्या घटनेचा प्रभाव पडतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर दूरदर्शनच्या माध्यमातून होणारं मनोरंजन आपल्यावर लगेचच काय होतं? प्रभाव टाकू शकतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला दूरदर्शन आपल्याला माहितीचा खजाना तर आहे पण रोजगाराच्या संधीवर आहे. त्यातून मनोरंजनाचा जर विचार जर केला तर मनोरंजन हे इतकं मोठ्या प्रमाणावर आहे. आज माध्यम बा एखादा चित्रपट दाखवला जातो, त्याचबरोबर आपल्याला डिस्कवरी चॅनल आहे, त्याच्यानंतर आपल्याला ॲनिमल प्लॅनेट चॅनल आहे, याशिवाय स्टार म्हणजे क्रीडाविषयी माहिती देणारे अनेक चॅनल्स आहेत. आणि याहीपेक्षा आज आपल्याला सूर नवा ध्यास नवा, त्याच्यानंतर आता तुम्ही मगाशी सांगितलं तो कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या, याशिवाय काही ऐतिहासिक मालिका दाखवणार आहे, मग विटुमावली असेल, त्याच्यानंतर आज माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जर विचार जर केला तर आणखीन एक मालिका सुरू झालेली आहे, ती बालवनांच्या संदर्भातली आहे. लोकनाट्य किंवा लोककला प्रकार आहे. डोंगराचे खेळ बघितले कोणकोण बघितलं हात वर गेला? डोंगराचे खेळ सगळ्या वर्गाने हात वर करा, काय अडचण नाही. मी सांगितलं विशेष आहे. हात घ्या गाडी. याशिवाय मग आपल्याला थ्री एडेट सारखा चित्रपट कोणकोण बघितला? थ्री एडेट सारखा चित्रपट सगळ्यांच्या अगोदर बघितला. याशिवाय मला सांगा कोल्हापूर मध्ये एखादी नाट्यग्रह आहे का? काय केशवराव नाट्य नाट्यग्रह. बर याशिवाय आणखी कुठला? दसरा जाऊ का? शाहू स्मारक. शाहू स्मारक कोण कोण काय? शाहू स्मारक भवन नाट्यग्रह आहे. सांगता पाहिजे ना बा, बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी आपल्याला नाटकाची पार्श्वभूमी आणि दूरदर्शनची भूमिका भेटली. ह्याच्यात वेगळं पण काय आहे? दोन्हीत वेगळं पण काय? तुम्ही याच्यातील प्रत्यक्षात काय पाहता? हे पाहता की हे पाहता? नाटक. कारण का नाटक रंगभूमीवर एक कला प्रदर्शन करणार असत. एखादी व्यक्ती सोंग घेऊन विविध प्रकारच्या वेशभूषा घेऊन एखाद्या कलाकृतीशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम नाटकाच्या माध्यमातून होत. म्हणूनच नाटक ही कलाकृती जर बघितली तर ती लोकनाट्याचीच आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये बघा.